अल्हम्दुलिल्लाह, मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. वंचित बहुजन आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, राज्य कार्यकारिणी व समस्त महाराष्ट्रातल्या आणि नांदेड जिल्ह्यातल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा पाठबळ आणि नांदेडच्या जनतेच्या प्रेमामुळं आदरणीय बाळासाहेबांनी पहिल्या टप्प्यात पहिल्या यादीमध्ये एक मुस्लिम समाजातून येणारा मायनॉरिटीचा उमेदवार जाहीर केला. हे फक्त बाळासाहेब करू शकतात. निष्ठावंत आणि प्रामाणिकपणे बाळासाहेबाच्या चळवळीमध्ये राहिल्यानंतर अशा कार्यकर्त्यांचा सन्मान होतो याचा पुरावा आहे की आज 11 पैकी 10 उमेदवार वेगवेगळ्या पदावर सातत्यानं 5 वर्षापासून आदरणीय साहेबांसोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आधी सन्मान केलेला आहे. यापुढं आघाड्या होतील, वाटाघाटी होतील, परंतु हे निष्ठावंत कार्यकर्ते आम्ही कोणत्याही स्थितीमध्ये डावलणार नाही, जणू असा संदेश आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. नांदेड जिल्हा हे आंबेडकरवादी चळवळीचा बालेकिल्ला राहिलेला आहे. पहिला खासदार बाबासाहेबाच्या पक्षाचं उमेदवार इथून खासदार राहिलेला आहे आणि सतत 67-72 पर्यंत 2 नंबरचं मतं घेणारा उमेदवार सुद्धा हा बाबासाहेबाच्या विचाराच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा उमेदवार राहिलेला आहे. इतकं गड असताना सुद्धा रिपब्लिकनचा गड ढासळण्यात आलेला आहे. 4-4 मुस्लिम समाज इथून निवडून येऊन आमदारकी भोगलेला आहे. अनेकदा इथून MLC झालेला, मंत्री झालेला आहे, लोकसभेचा डेप्युटी स्पीकर झाला आहे, परंतु त्यांचं पण नेतृत्व संपुष्टात आणलेलं आहे. आता हे शिळे झालेले घराण्याचे नेतृत्व कडेला लावून सर्वसामान्य चळवळीतला सर्व समाज घटकासाठी, शोषित पीडितासाठी लढणारा कार्यकर्ता हा विधानसभेमध्ये पाठवण्याचा संकल्प नांदेड जिल्ह्याच्या जनतेनं घेतलेला आहे. यामुळं हे पहिल्या यादीमध्ये जाहीर झालेले सर्वच उमेदवार विधानसभेमध्ये जातील एवढा आत्मविश्वास आम्हाला नांदेडच्या जनतेवर आहे. नांदेडमध्ये खूप मोठं आहे की 2 नद्यांच्या मध्ये वसलेलं नांदेड असून सुद्धा नियमित पाणी पुरवठा नाही. पाण्यासाठी शेकडो हजारो टँकर लावावे लागतात. पहिला अजेंडा आहे गोदावरीचं शुद्धीकरण आणि गोदावरी नदीचं सुशोभीकरण आणि वॉटर स्टोरेजची कॅपॅसिटी वाढणे. विष्णुपुरीचा गाळ काढलं तर आपल्या नांदेडला मुबलक पाणीसाठा मिळू शकतो, शेतकऱ्यांना पाणी मिळू शकतो. अजून एक रिझर्वायर बनवण्याची गरज आहे. याशिवाय जे मागास घटक आहे त्या मागास घटकांच्या वस्त्यांना 50 वर्षापासून कोणत्याही आमदारांनी निधी दिलेला नाही आहे. मग मागास घटक, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC मायनॉरिटी वस्त्यांमध्ये जे 50 वर्षाचा अनुशेष राहिलेला आहे, जे 50 वर्षाचा बॅकलॉग राहिलेला आहे, निवडून आल्यावर 5 वर्षामध्ये ते बॅकलॉग प्राधान्यानं पूर्ण करणार आणि सर्वसामान्य जनतेला, पीडित शोषित कोणत्याही धर्मजातीचे असोत, पीडितांची आवाज असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये बुलंद करणे हे एकमेव निर्धार करून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहोत.